महंगाई के विरोध में शहर राकंपा की ओर से मंगलवार को वैरायटी चौक स्थित गांधी प्रतिमा के सामने प्रदर्शन किया गया। प्रदर्शन का नेतृत्व कर रहे राकंपा शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठी ने कहा कि केंद्र सरकार ने आर्थिक मामले में देश को काफी नुकसान पहुंचाया है, आर्थिक व्यवस्था नियंत्रित नहीं है। ज्या पद्धति इतने गैस के भाव, डीजेल के भाव, पेट्रोल के भाव, सीएनजी के भाव जे वाढ़वले सगळ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बाकी गोष्टी वर भाव वाढ़े है। गृहिणीला स्वयंपाक करण्यामध्ये अडचण झालेली आहे, बाकीचे काम सगळे बंद पडलेले आहे, त्याच्यामुळे आम्ही आज आंदोलन करत आहे। मागच्या काळामध्ये माननीय पंतप्रधान देश अमेरिकेला गेले, अमेरिकेच्या काही मेडिसिन कंपनीला त्यांनी एक हे दिला, परमिशन्स दिल्या, त्या परमिशन्स दिल्याच्या नंतर त्यांनी इथे आज मेडिसिनचा सुद्धा भाव वाढवलेले आहे। गोरगरीब जनता जी औषध घेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण ह्या केंद्र शासनाने केलेली आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहराच्या सहा विधानसभाचे अध्यक्ष आपापल्या क्षेत्रामध्ये आणि आज हा नागपूर शहरातर्फे हा जो कार्यक्रम होत आहे, आम्ही केंद्राच्या शासनाला आम्ही जागे करत आहोत। त्यांनी विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीने जो भाव वाढलेला आहे हा खरंच परवडणारा आहे का देशाच्या जनतेला। म्हणून आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक केंद्राच्या विरोधात आम्ही इथे नारे निदर्शने करत आहोत।